नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवूया कैरीची चटणी। कच्च्या कैरीची चटणी बनवूया। ही कैरी लागेल, साली काढून किसून घ्यायची। एक कैरी घेतले, हे अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली, ओल्या खोबऱ्याची, कोथिंबीर थोडीशी, मीठ चवीनुसार, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी लसूण घेतली। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। कोथिंबीर टाकूया आपण। ही चटणी पाट्यावर जरी वाटली ना तरी खूप छान लागते। फक्त पाणी घालायचं नाही तिच्यामध्ये। ही कैरी किसलेली, एक मध्यम आकाराची कैरी घेतली होती। हे मिरच्या 3 ते 4 तुकडे करून, लसूण 2-3 पाकळ्या आणि हे मीठ टाकूया चवीनुसार। आता आपण मिक्सरला हे फिरवून घेऊया। आता आपली कैरीची चटणी मिक्सरला फिरवले, आता तयार आहे। अशी फिरवून हलवून हलवून अशी फिरवून घ्यायची, कारण सुकी असल्यामुळं पटकन बारीक होत नाही ती। वाटलं तर थोडंसं किंचित पाणी टाकायचं, आणि जास्त जर पाणी आपण जर टाकलं ना तर मग थोडी थोडीशी साधारण अशी पातळ होते। मग वरून फोडणी करायची, तेल टाकायचं तव्यामध्ये, कढईमध्ये मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि मग ती फोडणी वरून वाटायची। तशी पण छान लागते। आणि ही जर पाणी न घालता अशी पाट्यावर वाटली ना तर खूप छान होते आणि राहते पण, 3-4 दिवस राहते बाहेर फ्रीजमध्ये न घालता। आपण काढून घेऊया ही कैरीची चटणी। आता तयार आहे खाण्यासाठी चपाती भाकरीबरोबर। जेवणाला एक वेगळीच चव लागते, करून पहा। आणि कोरडी वाटली तर फ्रीजच्या बाहेर राहणार 4-5 दिवस। थोडंसं पाणी टाकलं तर फ्रीजमध्ये ठेवायला लागेल, शिल्लक जर राहिली खाऊन तर। धन्यवाद।